नमस्कार, परफेक्ट आर्यलीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सुवासिनीचं ताट नवमी विशेष. तर मी इथं वरण भात बनवला आहे, खीर, कढी, आमटी, येसूरची आमटी आहे, ही वड्या आहेत, हा वडा आहे, उडीद डाळीचा भिजून केलेला वडा आहे हा, इथे गवारीच्या शेंगा आहेत, भेंडी, कारलं, मुळा, भजी आहेत, आळूवडा, पाटवडी, तळण आहे आणि साधी पोळी. हे आपलं सुवासिनींचं ताट झालं. सुवासिनींचं जेवण झाल्यानंतर साडी द्यावी, ओटी भरावी, ओटीमध्ये सुवासिनींचा सर्व साज द्यावा. आमच्याकडे अशा पद्धतीने आहे नवमी करतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.